बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न एका पुस्तकाचा 3/5 भाग आणि 15 पानं वाचल्यानंतर 125 पानं वाचायची शिल्लक राहतात तर त्या पुस्तकाला एकूण पानं किती, असा प्रश्न. एका पुस्तकाचा 3/5 भाग आणि 15 पानं वाचल्यानंतर 125 पानं वाचायची शिल्लक राहतात, कसं करायचं सर गणित? साधी सोपी पद्धत लेकरांनो, 3/5 भाग वाचल्यानंतर हे जे वाचलेले पानं आहेत 15, ते वाचले नाहीत असं समजून या 125 मध्ये इन्व्हॉल्व्ह करा, समाविष्ट करा. याचं उत्तर येते 140. आता आपल्या गणिताला एक नवं स्वरूप प्राप्त झालं की एका पुस्तकाचा 3/5 भाग वाचल्याच्या नंतर 140 पानं वाचायची शिल्लक राहत, बरोबर, वाचायची शिल्लक राहतात. हे आता नवीन गणित तयार झालं. हे असं का केलं? हे 15 पानं वाचलेले असून सुद्धा न वाचलेल्या संख्येमध्ये आपण ॲड का केले? आपल्या गणिताच्या उत्तराप्रत जाणं आपल्याला सोपं व्हावं. ओके, आता पुस्तकाचे एकूण भाग मित्रांनो 5 आहे. एकूण भाग पुस्तकाचे किती आहे? 5. आता हे 3 भाग वाचलेले, वाचायचे राहिलेले भाग किती? 2 भाग. इथं भाग हा शब्द लिहा, इथं लिहा पानं. ओके, पुस्तकाचे एकूण 5 भाग आहेत, त्यापैकी 3 भाग वाचले, वाचायचे भाग राहिले 2. हे वाचायचे राहिलेले 2 भाग म्हणजे 140 पानं. लक्षात यायला तुमच्या, म्हणजे वाचायचे राहिलेले 2 भाग म्हणजे 140 पानं. आपल्याला प्रस्तुत प्रश्नात पुस्तकाला एकूण किती पानं, असा प्रश्न विचारला. पुस्तकाला एकूण पाने किती? म्हणून पुस्तकाचे जे एकूण 5 भाग आहेत, हे 5 भाग म्हणजे किती पाने? याचा त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार, अर्थात 5 या 140 सोबत मित्रांनो आणि 2 या प्रश्नासोबत. ओके, बे 70 140. आता 5 × 70 बराबर येणारं उत्तर 350 पाने. ओके, पुस्तकाला एकूण पाने किती मित्रांनो? 350. हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण.